नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व परीक्षांसाठी 200 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। हे प्रश्न तुमच्या पोलीस भरतीसाठी तर महाराष्ट्रातील सर्व परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे राहणार आहेत। मित्रांनो, अजूनही तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा। मित्रांनो, जर या प्रश्नांचा PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तेथे तुम्ही जॉईन होऊ शकता आणि रोजचे सरावासाठी प्रश्न मिळवू शकतात। चला तर मित्रांनो, प्रश्नांना आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया। मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर उत्तर आहे, भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आहेत। या ठिकाणी 2 नंबरचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स पदी कोणाची निवड झालेली आहे? तर उत्तर आहे, जनरल बिपिन रावत यांची निवड झालेली आहे। पुढचा प्रश्न आहे, पहिल्या भारतीय अंतराळवीराचे नाव काय आहे? तर राकेश शर्मा हे पहिल्या भारतीय अंतराळवीराचे नाव आहे। पुढचा प्रश्न आहे, भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता आहे? तर उत्तर आहे, भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे। पुढचा प्रश्न आहे, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर संगीत या क्षेत्रासाठी दिला जातो ग्रॅमी पुरस्कार। पुढचा प्रश्न आहे, इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर अंतराळाशी संबंधित आहे इस्रो ही संस्था। पुढचा प्रश्न आहे, ॲमनेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचे उद्दिष्ट काय आहे? तर मानवी हक्क संरक्षण या चळवळीचे मुख्य उद्दिष्ट आहे। पुढचा प्रश्न आहे, भारताने राफेल विमान कोणत्या देशाकडून विकत घेतले आहे? तर फ्रान्स या देशाकडून विकत घेतलेले आहेत। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, देशाच्या गृहमंत्रीपदी सध्या कोण आहे? तर अमित शाह हे देशाचे सध्या गृहमंत्री आहेत। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, अणुऊर्जा निर्मिती करणारा अरब जगातील पहिला देश कोणता? तर उत्तर आहे, UAE हा पहिला देश आहे अणुऊर्जा निर्मिती करणारा अरब जगातील पहिला देश। पुढचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण ऑगस्ट 2020 नुसार रेपो दर किती आहे? तर 4% आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, हिंजवडी IT पार्क कोणत्या शहरामध्ये आहे? तर पुणे या शहरामध्ये आहे हिंजवडी IT पार्क। पुढचा प्रश्न आहे, जगात सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक कोणत्या देशात आहेत? तर चीन या देशामध्ये जगामध्ये सर्वात जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत। पुढचा प्रश्न आहे, हवामान व पर्यावरण आणीबाणी जाहीर करणारा जगातील पहिला खंड कोणता? तर युरोप हा खंड आहे जो की हवामान आणि पर्यावरण आणीबाणी घोषित करणारा पहिला देश खंड आहे। पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय आयुष मंत्रालयाचे नवे सचिव कोण आहेत? तर राजेंद्र कोटेचा हे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे नवीन सचिव आहेत। पुढचा प्रश्न आहे, पुणे पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अमिताभ गुप्ता यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्त झालेली आहे। पुढचा प्रश्न आहे, दहशतवाद विरोधी पथकाचे उपनिरीक्षक DIG पदी कोणाची नियुक्त झाली आहे? तर उत्तर आहे, शिवदीप लांडे यांची नियुक्ती झालेली आहे। पुढचा प्रश्न आहे, राज्यातील पोलिसांचे सर्वोच्च पद कोणते? तर पोलीस महासंचालक हे राज्यातील पोलिसांचे सर्वोच्च पद आहे। पुढचा प्रश्न आहे, CBI चे मुख्यालय कोठे आहे? तर नवी दिल्ली येथे CBI चे मुख्यालय आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात ATS ची स्थापना कधी झाली? तर 1990 साली महाराष्ट्रामध्ये ATS ची स्थापना झालेली आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसचे मुख्यालय आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सुबोध जयस्वाल कितवे महासंचालक आहेत? तर 42वे महासंचालक आहेत महाराष्ट्रातील सुबोध जयस्वाल। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, भारतीय आर्मी म्हणजेच स्थलसेना प्रमुख पदी सध्या कोण आहेत? तर जनरल मनोज नरवणे आहेत सध्या प्रमुख। पुढचा प्रश्न आहे, भारतीय वायुसेना प्रमुख पदी सध्या कोण आहेत? तर राकेश कुमार सिंह भदौरे हे सध्या भारतीय वायुसेनेचे प्रमुख आहेत। पुढचा प्रश्न आहे, भारतीय गुप्तचर विभागाचे IB प्रमुख कोण आहेत? तर अरविंद कुमार हे भारतीय गुप्तचर विभागाचे IB प्रमुख आहेत। पुढचा प्रश्न आहे, देशाच्या स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुपचे नवे प्रमुख कोण आहेत? तर अजित डोवाल हे आहेत। पुढचा प्रश्न आहे, रॉ म्हणजेच रिसर्च अँड अनालिसिस विंगचे प्रमुख कोण आहेत? तर सामंत कुमार गोयल आहेत। पुढचा प्रश्न आहे, भारताचे नवे माहिती आयुक्त कोण आहेत? तर विमल जुल्का 10 नंबरचे भारताचे नवीन माहिती आयुक्त आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत? अनिल देशमुख आहेत महाराष्ट्राचे सध्या गृहमंत्री। पुढचा प्रश्न आहे, पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? तर गृह मंत्रालयाअंतर्गत येते हे पोलीस खाते। पुढचा प्रश्न आहे, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर उत्तर आहे, राज्य सूचीमध्ये येतो पोलीस खाते हा
विषय। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस राज्याचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते? तर उत्तर आहे दक्षता। दक्षता हे मासिक महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतीय पोलीस प्रशिक्षण संस्था कोणत्या राज्यात आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये स्थित आहे भारतीय पोलीस प्रशिक्षण संस्था। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे? तर हैदराबादमध्ये स्थित आहे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर सुबोध जयस्वाल हे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर उत्तर आहे सदर रक्षणायक खलनिग्रहनाय हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे। पुढचा प्रश्न आहे, माय सेडिशस हार्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अरुंधती रॉय हे माय सेडिशस हार्ट या पुस्तकाचे लेखक आहेत। भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर दादासाहेब फाळके हा पुरस्कार सर्वोच्च आहे चित्रपट सृष्टीमधील। प्रश्न आहे, भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर वर्गीस कुरियन हे भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक आहेत। पुढचा प्रश्न आहे, हवेतील प्रदूषण वाढण्याचे प्रमुख कारण कोणते? तर उत्तर आहे हवेतील प्रदूषण वाढण्याचे प्रमुख कारण हे कार्बन डायऑक्साईडचे आहे। पुढचा प्रश्न आहे, जगात सर्वाधिक मिथियमच्या खाणी कोणत्या देशात आहेत? तर उत्तर आहे चीन या देशामध्ये सर्वाधिक आहेत मिथियमच्या खाणी। पुढचा प्रश्न आहे, एक देश एक राशन कार्ड ही योजना देशात कधी लागू करण्यात आली? तर 1 जून 2020 साली लागू करण्यात आलेली आहे एक देश एक राशन कार्ड ही योजना। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेत सध्या महिलांचे प्रमाण किती टक्के आहे? तर उत्तर आहे 10.83% आहे राज्यसभेमध्ये सध्या महिलांचे ठिकाण, एकूण 26 महिला आहेत राज्यसभेमध्ये। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, ब्रिटनच्या संसदेचे हाऊस ऑफ कॉमन्स हे कनिष्ठ गृह, तर वरिष्ठ गृहाचे नाव काय आहे? तर उत्तर आहे हाऊस ऑफ लॉयड्स हे कनिष्ठ गृहाचे वरिष्ठ गृहाचे नाव आहे। पुढचा प्रश्न आहे, ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये एकूण किती जागा आहेत? तर उत्तर आहे 650 जागा आहेत। या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूया, 2021 ची कितवी जनगणना देशात सुरू होत आहे? तर 16वी जनगणना 2021 ची गणना देशामध्ये सुरू होत आहे। पुढचा प्रश्न आहे, भारताचे वर्तमान जनगणना आयुक्त कोण आहेत? तर उत्तर आहे शैलेश। पुढचा प्रश्न आहे, सोमा रॉय बर्मन देशाचे कितवी महालेखा नियंत्रक आहेत? तर 24वी आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शेअर बाजारच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर गिरीशचंद्र चतुर्वेदी यांची नियुक्ती झालेली आहे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या चेअरमनपदी। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे दर महिन्यास कोणती वृत्तपत्रिका प्रकाशित केली जाते? तर राष्ट्र महिला ही वृत्तपत्रिका प्रकाशित केली जाते। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, रेल्वे महासंचालक मंडळाचे पुनर्नियुक्त अधीक्षक कोण ठरले? तर विनोद कुमार हे ठरलेले आहेत। या ठिकाणी पुढचा महत्त्वाचा असा प्रश्न आहे, 1852 साली स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन संस्थेचे संस्थापक कोण होते? तर नाना शंकर शेठ होते। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, इंडियन काउन्सिल ऍक्ट कधी पास करण्यात आला? तर उत्तर आहे इंडियन काउन्सिल ऍक्ट 1892 मध्ये पास करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी ब्रिटिश पार्लिमेंटने 1947 चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पसंत केला किंवा सहमत केला? तर 18 जुलै 1947 रोजी सहमत केलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली? तर गाडगे महाराज, संत गाडगे महाराज यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी दिलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्या फ्रेंच इंग्रज युद्धात कर्नाटक फ्रेंचचा प्रभाव नष्ट करण्याचे महत्त्वपूर्ण काम कोणी केले? तर रॉबर्ट क्लॉइड हो यांनी केलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर उत्तर आहे जिनेवा, जे की स्वित्झर्लंडमध्ये स्थित आहे तेथे स्थित आहे आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे मुख्यालय। पुढचा प्रश्न आहे, खेळ जगतात थर्ड आयचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, उबेर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे उबेर कप। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, सार्कचे मुख्यालय कुठे आहे? तर काठमांडू येथे स्थित आहे सार्कचे मुख्यालय। पुढचा प्रश्न आहे, अत्योदय अन्न योजनेचा उद्देश काय आहे? तर उत्तर आहे गरीब लोकांना अन्न सहाय्य करणे अत्योदय योजनेचा उद्देश आहे। पुढचा प्रश्न आहे, राजस्थान कॅनोलला कोणत्या नदीद्वारे पाणी पुरवठा केला जातो? तर सतलज नदीद्वारे पाणी पुरवठा केला जातो। पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो? तर 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे,
उस्ताद अहमद अली खां कोणत्या वाद्याशी संबंधित होते? तर सरोद वादनाशी संबंधित होते उस्ताद अहमद अली खान। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, आयनाए अकबरीचे रचयिता लेखक कोण होते? तर अबुल फजल हे आयनाए अकबरीचे रचयिते किंवा लेखक होते। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेला परवानगी कोणी दिली? तर जहांगीरने भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीला स्थापनेला परवानगी दिलेली आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूया, क्षेत्रफळानुसार भारतात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकावरती आहे। पुढचा प्रश्न आहे, भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष होते। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, प्रोटॉनचे सर्वोत्तम स्रोत कोणते? तर डाळ हे प्रोटॉनचे सर्वोत्तम स्रोत आहे। पुढचा प्रश्न आहे, लोकसभेच्या महासचिवालयाची नियुक्ती कोण करतात? तर लोकसभा अध्यक्ष हे लोकसभेच्या महासचिवाची नियुक्ती करतात। प्रश्न आहे, भारतीय रियासतांच्या म्हणजेच राज्यांच्या एकत्रीकरणासाठी प्रमुख भूमिका कोणी पार पाडली? तर सरदार वल्लभभाई पटेल व पी व्ही मेमन यांनी ही भूमिका पार पाडलेली आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूया, कोणत्या व्हायसरायचा मृत्यू अंदमान बेटावर झालेला आहे? तर लॉर्ड मेयो या व्हायसरायचा मृत्यू अंदमान बेटावर झालेला आहे। पुढचा प्रश्न आहे, क्रिप्स प्रस्तावाला कोणी डुबत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक असे म्हटले आहे? तर महात्मा गांधी यांनी असे म्हटलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, झांशीचे राज्य इंग्रजांनी आपल्या अधीन कोणत्या कारणांनी केले? तर दत्तक विधान नामंजूर करून केलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा कुठून प्रारंभ केली? तर साबरमती आश्रमापासून महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा सुरू केली किंवा प्रारंभ केली। पुढचा प्रश्न आहे, हास्य गॅस कोणता? तर नायट्रोजन ऑक्साईड हा हास्य गॅस आहे। पुढचा प्रश्न आहे, हवा कशाने गरम होते म्हणजेच उष्ण कशाने होते? तर संवहन क्रियेने हवा गरम किंवा उष्ण होते। पुढचा प्रश्न आहे, सॅटेनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर सलमान रश्दी हे सॅटेनिक सर्वे व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक आहेत। पुढचा प्रश्न आहे, मापनाची मॅट्रिक प्रणाली देशात कधी सुरू झाली? तर 1957 मध्ये सुरू झाली मापनाची मॅट्रिक प्रणाली देशामध्ये। पुढचा प्रश्न आहे, गुरु शिखर कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहे गुरु शिखर। पुढचा प्रश्न आहे, कोणता ग्रह सूर्याची परिक्रमा 88 दिवसामध्ये पूर्ण करतो? तर बुध हा ग्रह सूर्याची परिक्रमा 88 दिवसामध्ये पूर्ण करतो। पुढचा प्रश्न आहे, इंग्रजी भाषेतील शिक्षण भारतात कोणी सुरू केले? तर लॉर्ड मेकॉले यांनी सुरू केले इंग्रजी भाषेतील शिक्षण भारतामध्ये। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, 2011 जनगणनेनुसार कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे? तर सिक्कीम राज्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे 2011 जनगणनेनुसार। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? तर उत्तर आहे, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष असतो। पुढचा प्रश्न आहे, पोरस राजा सिकंदरद्वारे कोणत्या युद्धात पराभूत ठरला? तर झेलम नदीकाठी पराभूत ठरलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हणतात? तर चरक यांना आयुर्वेदाचे जनक असे म्हणतात। पुढचा प्रश्न आहे, कामरूप कोणत्या राजाचे प्राचीन नाव आहे? तर आसाम या राजाचे जुने नाव आहेत म्हणजे प्राचीन नाव आहे कामरूप। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, हवेची सापेक्ष आर्द्रता कोणत्या यंत्राद्वारे मोजली जाते? तर हायड्रोग्राफ या यंत्राद्वारे मोजली जाते हवेची सापेक्ष आर्द्रता। पुढचा प्रश्न आहे, नुकताच उद्रेक झालेला माउंट रोकाटेंगा हा ज्वालामुखी कोणत्या देशातील आहे? तर इंडोनेशिया देशातील आहे माउंट रोकाटेंगा हा ज्वालामुखी। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, कुर्नाल कोणत्या नदीकाठी आहे? तर उत्तर आहे, तुंगभद्रा नदीकाठी आहे कुर्नाल। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील काच उद्योगासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर आगलेवाडी हे ठिकाण प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील काच उद्योगासाठी। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, लोकसभेमध्ये गणपूर्ती किंवा कोरम या सदस्यांची एकूण संख्या किती असते? तर 1 दशांश असते। पुढचा प्रश्न आहे, संपूर्ण देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे टिंबटिंब विषय आहेत? तर संघसूचीमध्ये आहेत हे महत्त्वाचे विषय। पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार टिंबटिंब असतो? तर संसदेला असतो। पुढचा प्रश्न आहे, लोकसभेच्या उमेदवारासाठी किमान पात्रता वय किती असते? तर 25 वर्ष असते। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती असते? तर 35 वर्ष असते। पुढचा प्रश्न आहे, विधानसभेवरील निवडून येण्यासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा टिंबटिंब एवढी असावी लागते? तर 30 वर्ष असावी लागते। पुढचा प्रश्न आहे,
रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? तर 1 जानेवारी 1949 रोजी करण्यात आले आहे रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण. पुढचा प्रश्न आहे, 9व्या पंचवार्षिक योजनेत कशाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले? तर कृषी आणि ग्रामीण विकासाला सर्वोच्च स्थान देण्यात आलेले आहे 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, समाजवादी समाजरचनेत कोणत्या स्वरूपाची अर्थव्यवस्था अधिक जवळची असते? तर सार्वजनिक क्षेत्रात प्राधान्य देणारी अर्थव्यवस्था सर्वात जवळची असते. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने औद्योगिक ठराव कोणत्या साली मंजूर केला? तर 6 एप्रिल 1946 केंद्र सरकारने औद्योगिक ठराव मंजूर केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, एकात्मिक बाल विकास सेवा यामध्ये कशाचा अंतर्भाव होतो? तर अंगणवाडी केंद्रे याचा अंतर्भाव होतो एकात्मिक बाल विकास सेवांमध्ये. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, भारतात दूरसंचार सेवेवर अधिक लक्ष देणे व त्यासाठी अधिक गुंतवणूक करणे कोणत्या पंचवार्षिक योजनेनुसार सुरू केले? तर 8व्या पंचवार्षिक योजनेनुसार सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण बँकेची शाखा कोणत्या ठिकाणी असते? तर 20,000 लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्येच्या ठिकाणी ग्रामीण बँकांची शाखा असते. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता? तर बांदीपूर प्रकल्प हा देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील मान्सूनचा अंदाज. पुढचा प्रश्न आहे, भारतातील मान्सूनचा अंदाज वर्तविण्यासाठी कोणता प्रवाहाचा विचार करतात? तर एल निहो प्रवाहाचा विचार करतात.